मी फुल खुश भाई, एवढे डॉलर आले नाही का, फुल त्याचं मल्टिप्लाय पाहिजे, एवढं होईल, एवढे पैसे होत्या, दोन मोबाईल घेऊ, हप्त्याओ हे घेऊ ते घेऊ, नाही का महिने भरत एवढं छापन इकडे जाऊ तिकडे जाऊ. आणि दादा बघत होता नाही काय सेटिंग आहे काय नाही, मग म्हणलं किती पैसे जमा झाले, म्हणलं झाले तेवढे एवढे डॉलर भाऊ, म्हणतो हे एवढी अमाऊंट झाली, म्हणलं बनला भावा बाळा बनला, ते डॉलर नाही ते रुपये. लगेच एक्सपेक्ट करू नका, नाही का थोडं आलं की लगेच असं पाऊस जाऊ नका, जेवढं देव देतोय त्यात सुखी राहा. असं नाही की ही आत्ताची वेळ एवढीच आहे, म्हणजे तुम्हाला आत्ता माणूस 10 रुपये देतोय, मग कायम तुम्हाला आयुष्यभर 10 रुपयेच भेटणार आहे. आज 10 भेटते, उद्या 20 भेटते, परवा 30 भेटते, असं करत करत लाखोनी पण भेटते. कष्ट करत राहा, फक्त डिमोटिवेट होऊ नका. मी डिमोटिवेट झालो थोड्या वेळापूर्वी, पण नंतर परत खाली आलो, उठलो, कॅमेरा हातात घेतला, म्हणजे काहीच नाही. हो तुम्ही पण असाल माझ्या फेजमध्ये असाल, तुम्ही 1200 सबस्क्रायबरवाले अजिबात डिमोटिवेट होऊ नका की पैसे आहे ना आपल्याला राहो बंद करू हे ते, नाही का कष्ट करत राहा, एक दिवस नक्की 100% तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ भेटणार. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असाल, मंडळाच्या गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग करायला जायचं होतं, पण सम हाव पाऊस खूपच जास्त होता त्याच्यामुळे जाता आला नाही. सो आत्ता पोरांचा फोन आला, चल जाऊन येऊ, म्हणलं आहे निवंतच आहे येतो, म्हणलं चला. सो निघालेलो आहे, जेवलो पहिलं जरा खाल्लं काहीतरी, आणि मग पोरं थांबलेत, लेवे झालं थांबलेत, जातो डायरेक्ट पोरांपाशी, काय नियोजन ठरतंय दाखवतो तुम्हाला, चला. सो मंडळी चला चाललेलो आहे आम्ही, आज मुहूर्त लागलेला आहे आम्हाला, पूर्ण 2 दिवसानंतर गणपती बुक करणारचा नाही, गणपतीची मूर्ती बुक करायचा. सो चला जाऊयात, पुढं जातो आहे काय तुम्हाला दाखवतो, आणि कोणती मूर्ती बुक करतोय ते पण तुम्हाला दाखवतो. पुढं जायचं आहे पुरं आहे उमरवाड्यात, आहेत का पण देता आत्ता. याद आती है मुझे अपनी पहली मुलाकात. तो गाइस चावी घेऊ का काढून तुझी, अप साइड बूम चावी, डाउन साइड बूम चावी, काय झालं बूम चावी म्हणतात ते, आकर्षक वाटते. लोक नुसती बघतात तोंडाकडं, त्यांना वाटतं सेलिब्रेट थांबलाय पुढं. हां ट्रैफिक होता ना भरपूर. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में डूबना चाहूं. ओके बॉयज पोहोचले रे, जाऊन बघतो तुम्हाला पण दाखवतो, थांबा. ऑलमोस्ट मूर्त्या बुक आहेत, पण आताशी एक शॉप बघितलंय, अजून 10-12 शॉप फिरतो आज, त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे आज फायनलच करून टाकू, चला बघू. टेन्शन मारायची कामं झालेली आहेत, मूर्त्या नाही आहेत तरी अजून लय फिरायचं आहे, कारण लय मोठा आहे कुंभारवाडा, बारीक नाही आहे, अजून भरपूर फिरू, पूर्ण 3 तासाचा वेळ काढून आलेलो आहे आम्ही. 3 तासात आता कुंभारवाडा फिरू, पण चांगली मूर्ती आहे तशी, असं नाही की मूर्त्या नाहीच आहेत, पण फिनिशिंग नाही का वर्क वगैरे करायला लागतं ना, ते जरा मॅच होत नाही आहे बाकी, आपल्याला कसं लागतं माहिती आहे तुम्हाला, क्वालिटी पाहिजे असतं. बघू अजून शोधू, आत्ता शिकतं 10-12 दुकाने फिरलं, अजून लेट फिरायचं आहे, दाखवतो तुम्हाला पण थोडं. मूर्ती दाखवणार नाही आम्ही कोणती बुक करतो, मूर्ती ज्या दिवशी बसल त्या दिवशीच तुम्हाला दाखवणार, थोडी हिंट देतो तुम्हाला करा. दोन मूर्त्या आवडलेल्या आहेत आपल्याला, हे पण भारी आहे आणि हे पण भारी आहे, दोन्ही पैकी एक लय बाबा दिसते तेवढं नाही म्हणा.
वर्किंगला आहे रे या जेवणाला. जेवण हे पण तसे भारीच आहे, थोडं वर्क कमी आहे फक्त. बघा फायनल करून टाका. हा फायनल करून टाका म्हणलं करायचे का फायनल? फोन कर बरं. भारी ते भारी आहे आणि युलेज लय भारी होते सर रे. लय भारी होते सर. हे पण भारी आहे हे लयच म्हणजे एक नंबर दिसते. हे पण मूर्त्या असल्या पाहिजेत. ते कुवाराला माहित नाही आपण कोण आहे, त्याच्या फादरला माहिती आपण कोण आहे. सो गाइस फायनली वी बुक टावर मूर्ती. मेन काम झालेलं, लय महत्वाचं काम झालेलं आहे. आता आता दुसरं बघू काहीतरी. आता हे टाकायचं ना सहयोग, सहयोग बुक करायला. पावती पुस्तक मेन म्हणजे पावती पुस्तक राहिलंय तेवढं आहे म्हणा. काय नाही विषय, कर्ज काढू आपण. सबस्क्रायबर कडून सगळ्या पावा वर्गाने पाडतो मी 100%. सो गाइस फायनली मूर्ती बुक झालेली आहे. कोणती मूर्ती बुक केलेली आहे तुम्हाला ते ज्या दिवशी गणपती बसेल त्या दिवशीच तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून बघत राहा, तुम्हाला अंदाज येईलच. एक नंबर मूर्ती आहे, त्यात वर्किंगचं पण ऑर्डर दिलेली आहे आपण, एक्स्ट्राचं वर्किंग दागिने वगैरे सगळं. सो बघत राहा तुम्ही, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मेन काम झालेलं आहे, आता निघालेलं आहे घरी. भूक लागलेली आहे, काहीतरी खातो जाताना आणि मग जातो घरी. ओके बॉईज 9 वाजलेले आहेत आणि वरून खाली आलेलो आहे आत्ता जस्ट. आणि बिस्किट पुडा घेऊन आलो तिला खायला. 2 टाकले, अजून 1 टाकायचं. 3 बिस्किट पुरा, बिस्किट पुड्याचा खुराक आहे तिचा. 3 बिस्किट खाल्ल्याशिवाय तिचं पोड भरत नाही. 3 पुडे म्हणजे 3 बिस्किट. बाय द वे तुम्हाला एक सीन सांगतो, आत्ता लय मोठा पचका झाला. बरे तो पचका सांगू का यांना? काय सांगतो आता? अरे मुडच ऑफ झाला, वा मुडच ऑफ झाला. सो गाईज तुम्हाला सीन सांगतो काय झालं माहिती आहे का दादा? हा तर तुम्हाला सीन सांगतो काय झालं. मॉनिटाईज आहे आपला चॅनल, आता तुम्हाला तर माहितीच आहे चॅनल मॉनिटाईज आहे. आणि एक पर्टिक्युलर अमाऊंट रेव्हेन्यूमध्ये ॲड झाली. हा पर्टिक्युलर अमाऊंट आहे, आता किती होती काय होती तुम्हाला सांगत नाही मी. छोटीच होती पर्टिक्युलर अमाऊंट रेव्हेन्यूच्या, तिथं नाही का असतो ना एक ऑप्शन, ते तो ॲड झाली ती, नाही का? मी फुल खुश भाई, एवढे डॉलर आले नाही का? फुल 2 दिवस आमची चर्चा, एवढे डॉलर आहेत तेवढे डॉलर आहेत. अरे कुठं गच्ची रे, तुम्ही गाडीवर येत होता का गणपतीचं बुकिंग करून? भाऊ आमचं गाडी हिशोब एवढे 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 हाते भाऊ, मोबाईल घेऊ दोन येत ना. तर हा काय म्हणत होतो मी, हा तर सीन असं झाला की त्या अमाऊंटचं आम्ही काय केलं, डॉलर धरलेलं, म्हणजे ते अमाऊंट आहे ना डॉलरमध्ये. मग आम्ही काय केलं, दिवस 2 दिवस म्हणजे कालचा दिवस नाही, आज हाईटच केली. फुल त्याचं मल्टिप्लाय बाय एवढं होईल, एवढे पैसे होत्या, 2 मोबाईल घेऊ, त्याओ हे घेऊ ते घेऊ, नाही का महिन्याभरात एवढं छापल इकडं जाऊ तिकडं जाऊ. आणि मग मग असे काय झालं, मग असे लॅपटॉपवर सगळं उघडलं नाही का, डेस्कटॉप वगैरे, आणि दादा बघत होता नाही का काय सेटिंग आहे काय नाही. मग म्हणलं किती पैसे जमा झाले, म्हणलं झाले तेवढे एवढे डॉलर भाऊ इंटू हे एवढी अमाऊंट झाली म्हणलं. म्हणला भावा बाळा म्हणला ते डॉलर नाही ते रुपये. असलं मूड हात झालं ना काय सांगू तुम्हाला, बेकार काम झालं. सगळी स्वप्न रंगवलेली सगळी पाण्यात गेली माझी, डॉलरवर रुपयावरच आलो. US मध्ये राहिला पाहिजे होतो मी, म्हणजे अमेरिकेत राहिला असतो ना मग तेवढं असतं छापाई. पण काय करतो इंडियात राहतो आपण, इंडियाची करन्सी जरा US पेक्षा नाही का कमी नाही आहे. तर मग सीन असं झाला, पचका झाला, बाकी काय नाही. सगळी जी स्वप्न रंगवली होती पुढच्या 2-3-4 महिन्यात सगळी फ्लॉप जाणार आहे, परत घासायची. म्हणजे मला असं वाटलेलं थोडक्यात नाही का, इथं चांगलं भेटतात म्हणजे थोडंफार नाही का आपण खर्च करू शकतो त्या हिशोबाने भेटतात म्हणलं. खुश झालो तो 2 दिवस मी, नंतर माझ्या लक्षात आलं की एवढं पैसे नाही भेटत ते, म्हणून ते एकदम किरकोळ अमाऊंट आहे, म्हणजे नाही तर जमा आहे म्हणजे किरकोळ अमाऊंट आहे. ब्लॉगर हां, किरकोळ अमाऊंट आहे ते, नाही का म्हणजे नाहीच्याच बरोबर आहे. सो म्हणलं परत नाही का, कालपर्यंत वाटत होतं मला, कालपर्यंत म्हणा इव्हन दुपारपर्यंत असं वाटत होतं भाऊ चांगलं पैसे आहेत ते, सक्सेसफुल झालो आपण, इथून पुढं ते पैसे परत इन्व्हेस्ट करू ह्याच्यातच.
आणि अजून चांगला चांगला कॉन्टेंट आणायचा प्रयत्न करू असं मला वाटलेलं. पण सगळा शॉर्ट उलटा झालेला आहे, खिशातलंच अजून इन्व्हेस्ट करायचं आहे लई, कारण भागत नाही आपलं ऑलरेडी. तरी पण बंद चालायचंच, काय विषय नाही, तेवढं तर तेवढं अजून पुढं गेलं लई येईल, काय विषय नाही. सो म्हणलं तुम्हाला सांगो माग असा पचका झाला, म्हणजे तुम्हाला ह्यातून पण एक हे देतो मी, सीख देतो म्हणजे अनुभव देतो की लगेच एक्सपेक्ट करू नका, नाही का थोडं आलं की लगेच असं पावसाळून जाऊ नका, अले आलं हे करू ते करू, म्हणजे एक्सपेक्ट करू नका जास्त, जेवढं येईल तेवढ्यात खुश राहा. माझा मस्त मूड ऑफ झाला होता नाही का दुपारी, म्हणलं आयला राव असे एवढी मेहनत करून काहीच नाही झालं. पण नंतर म्हणलं एक्सपेक्ट करायचं नाही, पैशाचा विषय नाही येतं, पण काय शॉर्ट आहे, ब्लॉगिंग करणं सोपं काम नाही आहे, दिवसभर कुठेही जा हे कर ते कर, खर्च होतो हे होतं ते होतं, आणि चालायचंच काय हरकत नाही. एक्सपेक्ट करू नका जास्त, जेवढं देव देतोय त्यात चुकी राहा. असं नाही की ही आत्ताची वेळ एवढीच आहे, म्हणजे तुम्हाला आत्ता माणूस 10 रुपये देतोय, मग कायम तुम्हाला आयुष्यभर 10 रुपयेच भेटणार आहे. आज 10 भेटते, उद्या 20 भेटते, परवा 30 भेटते, असं करत करत लाखोंनी पण भेटते. कष्ट करत राहा, फक्त डिमोटिवेट होऊ नका. मी डिमोटिवेट झालो थोड्या वेळापूर्वी, पण नंतर परत खाली आलो, उठलो, कॅमेरा हातात घेतला, म्हणजे काही सीन नाही असं समजायचं. अजून पण आपण कमवत नाही, आपला चॅनल मॉनिटाईज नाही आहे. सो तुम्ही पण असाल माझ्या फेजमध्ये असाल तुम्ही 1200 सबस्क्रायबरवाले, अजिबात डिमोटिवेट होऊ नका की पैसे आहे ना आपल्याला, राव बंद करू हे ते, नाही का. कष्ट करत राहा, एक दिवस नक्की 100% तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ भेटणार. पैसे नाही म्हणत मी, पण शॉर्ट असं आहे की पैसे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एखादं म्हणेल नाही का काय पैसे पैसे करतो, पण पैसे एव्हरीथिंग, मनी इज एव्हरीथिंग भाऊ. तुमच्या घेतात पैसे असेल तरच तू बाहेर फिरू शकतो, तरच तुला कॉन्टेंट येऊ शकतो. तू घराबाहेर रोज घरापाशी बडाबड करून आहे ना, तुझे ब्लॉग्स कोण नाही बघणार. लोकांना लागतं एक्सप्लोअर करायला, बाहेरच्या गोष्टी बघायला लागतात लोकांना. सो मग आपल्याला तिथं जाऊन ब्लॉग करायला लागतो, खर्च करायला लागतो, इवन मिनिमम तरी खर्च करायला लागतो. सो असं नाही की पैशासाठीच करतो आहे, पण पैसे हवेतच, थोडेफार तर आहे ना हवेतच, चालायचंच, लय लोड नाही घ्यायचा. 9:30 वाजलेले आहेत, जरा वर जाऊन फ्रेश होतो, एका ठिकाणी जायचं आहे मला, थोडंसं काम आहे माझं, पुढे जातो आहे काय तुम्हाला सांगतो. चला 2 वाजलेले आहेत, गाईचा हात सावगाय मेरे साथ.